खरं सांगायचं झालं तर ज्यांनी आम्हाला सांगतायत की ओबीसी आरक्षणाला या ठिकाणी आम्ही विरोध केला किंवा हे सरकारचं अपयश आहे, खऱ्या अर्थानं त्यांना कुठल्या तरी तोंडाने जनानी नाही मनाची लाज वाटली पाहिजे. कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही त्या विचारधारेनं आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या कुठेतरी विरोधात आहोत. या ठिकाणी माझं स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या सरकारनी केंद्राच्या सरकारनी ज्यावेळेस या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू होती त्यावेळेस जो इम्पेरिकल डाटा देणं आवश्यक आहे, नीती आयोग काय राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे, सेन्सेक्स काय राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे, नीती आयोग असेल सेन्सेक्स असेल हे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. आणि केंद्र सरकारने ह्या एम्पेरिकल डाटा ओबीसीचा सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यायला पाहिजे होता. आज यांना काहीही वाटत नाही की आपलं स्वतःचं अपयश आहे. आज कुठंतरी आम्ही खाली सत्तेत आहोत आणि त्या सत्तेत असल्यामुळं त्या जबाबदार त्याचं आम्हाला ठरणं हे या ठिकाणी बिलकुल मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच विचारायचं आहे की ज्यावेळेस केस दाखल झाली ती वेळ महत्त्वाची, केस दाखल झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं त्याच्या तारखा त्या महत्त्वाच्या का, निकाल लागल्यावर आम्ही सत्तेत आहोत म्हणून त्याची सगळी जबाबदारी आमच्यावर हे अतिशय चुकीचं आहे. हे लोकांचा भ्रम करणं लोकांचा बुद्धिभेद करणं ही जी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे तीच कार्यपद्धतीने या ठिकाणी ते काम करतायत. पण कुठलाही समाज असो आता भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा विश्वास पूर्णपणानं गमावलेला आहे. त्यामुळे ओबीसी असेल आणखीन इतर आरक्षणाच्या संदर्भातला विषय असेल किंवा धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं असेल जातीपातीचं राजकारण करणं असेल हे काही जरी केलं तरी आता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातली ही जनता कधी खपवून घेणार नाही. नवनीत राणा साहब जो अभी कोर्ट में हाल ही में बयान दिया है कि ये राजद्रोह का जो धारा थी वो गलत लगाई गई है, क्या देखते हैं आप? नहीं देखिए मैं ये मानता हूँ कि जिस कोर्ट ने ये कहा है उस कोर्ट का भी हम सम्मान रखते हैं, उस कोर्ट का भी आदर रखते हुए हम यही कहेंगे कि उसके आगे भी कोर्ट है कि शायद इस कोर्ट को लगा होगा. आपको भी मैं पूछता हूँ कि कोई भी उठ के अगर ये कहे कि मेरे भगवान की मेरे हनुमान की मेरे बजरंगबली की अगर चालीसा वो हनुमान के सामने बजरंगबली के सामने बोलने की बजाय उस मारुति के सामने बोलने की बजाय आप मातोश्री के सामने बोल रहे हो उसके बावजूद भी इसमें आपको अगर राजनीति समझ में नहीं आती है तो ये स्वाभाविक बहुत अलग बात है. मैं ये चाहता हूँ कि उसके आगे भी कोर्ट है और मैं ये चाहता हूँ कि कोई भी अगर किसके सामने किसी भी भगवान को प्रसन्न करना है तो आजकल क्या भगवान को प्रसन्न करना भी मातोश्री के सामने किसी का भगवान का पठन करने के बाद ही वो प्रसन्न होता है? अगर ऐसा उनका विश्वास है तो हमें लगता है कि ये हमारे मुख्यमंत्री के प्रति बहुत बड़ा विश्वास निर्माण हो रहा है.